श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज आंतरराष्ट्रीय नाविक दिन आहे खरंतर आपल्या प्रत्येकाचा देशाचा राहतगाडा अर्थकारण चालवण्यासाठी ज्या अनेक गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात निर्यात कराव्या लागतात त्याची सगळ्यात जास्त वाहतूक ही समुद्र मार्गाने होत असते आणि त्यात हे नाविक विशेषतः मर्चंट नेव्ही म्हणजेच व्यापारी नौदलाचे नाविक महत्वाची भूमिका बजावत असतात कोरोना काळातही त्यांचं काम थांबलेलं नव्हतंच तेच आपण आज समजून घेणार आहोत ते, ते कॅप्टन प्रशांत सदानंद रांगणेकर यांच्याकडून ते मर्चंट नेव्ही क्षेत्रातल्या एलिगंड मरीन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत प्रशांत सर नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो सर आज आंतरराष्ट्रीय नाविक दिन आहे खरं तर सामान्य माणूस म्हणून आपल्यापैकी अनेकांना आपलं रोजचं जगणं सुलभ करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमधले कितीतरी लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देत असतात त्याविषयी माहिती नसते हे पण तितकंच खरं आहे नाविकही कदाचित असाच एक वर्ग आहे तेव्हा या आंतरराष्ट्रीय नाविक दिनाचं आणि नाविकांचं सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं असलेलं महत्व कसं समजावून सांगाल आंतरराष्ट्रीय नाविक दिन दरवर्षी पंचवीस जून ला साजरा केला जातो हा युनायटेड नेशन्सने मानलेला दिवस आहे नागरिकांना धन्यवाद बोलण्यासाठी कारण आपल्याला ज्या काय गरजेच्या गोष्टी मिळतात दररोजच्या म्हणजे धान्य असू दे आपली कॉफी असू दे चहा असू दे किंवा समजा पेट्रोल लागतं जे काय लागतं त्या बहुतेक टक्के सगळं जे व्यापार जो होतो तो बोटीने होतो मालवाहू बोटी आहेत त्यांच्यातर्फे होतो आणि ती नाविक आहेत आहे या बोटींवर काम करतात ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळं मिळतं ते करोना असू दे तुमचं दिवाळी असू दे काही असू दे ते दिवस रात्र तीनशे पासष्ट दिवस आपल्या फॅमिली पासून लांब राहून हे काम करत असतात त्यामुळे त्यांना सगळ्यांना धन्यवाद म्हणायला हा दिवस मानला जातो पंचवीस जून केवळ सामान्य नागरिकच नाहीत तर देशाच्या दैनंदिन क्रिया प्रक्रियांसाठी जी महत्वाची साधनं लागतात ती समुद्री मार्गानंच येत असतात आणि ती आणण्यात नाविकांची भूमिका महत्वाची असते हे सोप्या भाषेत समजावलंच सर यालाच धरून मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा तो म्हणजे कोरोना संसर्गामुळे बरीचशी विशेषतः आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरही निर्बंध आहेत अशात दुसऱ्या लाटेत आपल्याकडे वैद्यकीय साधनांची कमतरता पडली होती आणि ती भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला मोठी मदत केली ते भारतापर्यंत पोहोचवण्यात व्यापारी नौदल आणि नाविकांनी बजावलेल्या भूमिका वाटत करोनाची दुसरी लाट जेव्हा भारतात आली तेव्हा त्याच्यासाठी खर तर कोणाची तयारी नव्हती हो आणि त्यामुळे अचानक अनेक जण रत्नत्रस्त झाले ते आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये बेड नव्हते मुख्य म्हणजे तेव्हा आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट नव्हते हो औषधं पण कमी पडायला लागलीत आपल्याला अशा वेळी बाहेरच्या देशांनी जे आपले मित्र देश आहेत त्यांनी आपल्या देशाला खूप मदत केली सांगायचं तर अमेरिका जर्मनी इंग्लंड जपान सिंगापूर या सगळ्या देशांनी आपल्याकडे औषधं पाठवलीत हो त्यांनी आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाठवले हो मोठे मोठे इक्विपमेंट जे लागतात जे डिटेक्शनसाठी म्हणजे मेडिकल ज्यूजसाठी साठी ते आलेत पण आता हे सगळं मोठं येणार कशाने ते बोटीने येऊ शकतं त्यामुळे आमच्या ज्या मालवाहू बोटी आहेत जगभरात त्याच्यातून हे सामान येतं आणि ते आणताना वाटेत जहाजाला बऱ्याच गोष्टींचा सा सामना करावा हो लागतो म्हणजे वादळ लागतं वाटेत त्याच्यातून तो माल व्यवस्थित आणला पाहिजे त्याची जबाबदारी त्याची खबरदारी सीफेअर नाविक लोक घेतात बरं वाटेत बरेच स्टॉप्स असतात तेल घ्यायला वाटेत बंकरिंग आम्ही जे म्हणतो त्याच्यासाठी हॉल्ट असतात अशा सगळ्यातून त्यांना ते सामान व्यवस्थितपणे सुखरूपपणे भारतापर्यंत पोहोचवावं लागतं नुसतं हेच नाही तर औषध सुद्धा औषधांना एक ठराविक तापमान मेंटेन करावं लागतं तुम्हाला माहिती आहे की आपलं वॅक्सिन जे आहे त्याचं तापमान ठेवावं लागतं दोन ते सहा डिग्रीच्या मध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी तर बोटीवरती रेफ्रिजरेटर कंटेनर्स असतात तर त्या कंटेनरचं तसं टेम्परेचर मेंटेन करून ते दररोज बघतात टेम्परेचर तेवढं राहिले आणि त्याप्रमाणे तो माल सुरक्षितपणे आणि जसा आहे तसा आपल्यापर्यंत देशापर्यंत पोहोचवतात एवढंच नाही तर आपल्या भारतात आल्यानंतर ते आजूबाजूच्या आपले म्हणजे अंदमान आले तिकडे ते पण आपलंच आहे तिकडे आपले लोक आहेत तिथपर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा बोटीनेच होतं बोटी छोट्या बोटी, बोटी मग त्या मोठ्या बोटीतून उतरवून छोट्या बोटीने अंदमान अंदमानपर्यंत जातं मालदीवला जातं नंतर परत मुंबईहून चेन्नईला पाठवायचं झालं तर ते सुद्धा एवढं मोठं जे सामान आहे सामुग्री आहे ती व्यवस्थितपणे नेण्याची जबाबदारी जहाजाची असते आणि जहाजावर जे नाविक असतात त्यांची असते मुंबईहून चेन्नई म्हणा कलकत्त्याला म्हणा हे बोटीवरून हे सगळं सामान जातं कारण बोटीवरून एक आहे की मोठ्या प्रमाणात सामान एकावेळी नेता येतं सुरक्षितपणे आणि एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असतात शिप्स खूप पॉल्युशन खूप कमी करतात आणि कॉस्ट म्हणजे किंमत खूप कमी लागते बोटीने सामान न्यायला त्यामुळे ही सगळी जबाबदारी नाविकांवर येते सीफेरस होते आणि सगळे ते त्याच्यामुळे आपल्याला लागणार जे सामुग्री आहे कोरोना काळातलं तेच सगळ्या देशातून आपल्याकडे सुरक्षितपणे आणायची जबाबदारी पण त्यांनी उचलली आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ऑक्सिजन पुरवठा हा एक मोठी पंचायत होऊन बसली होती एप्रिल आणि मे महिन्यात वर्षी जेव्हा दुसरा लाट आली कोरोनाची आणि लोकांमध्ये घबरावट निर्माण झाली की बाबा ऑक्सिजन नाही मिळत तर कसे आम्ही जीव वाचवणार हे जाणून घेऊन आमची कंपनी जी आहे हेड ऑफिस हाँगकाँगला आहे त्यांनी जवळजवळ अडीचशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स तिकडनं पाठवले हो आमच्यासाठी आणि ते आम्ही लोकांना वाटलेत म्हणजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले त्यांच्या घरी पोचवलेत हो काही ना हॉस्पिटलमध्ये गरज होते त्यांच्यापर्यंत आम्ही वाटले नेऊन इनफॅक्ट मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसात जाऊन आम्ही दिले त्यांना जवळचे पोलीस स्टेशनला दिले कारण पोलीस स्टेशन आपल्याला फक्त आप पोलीस दिसतो पण त्याची फॅमिली असते ते पण आजारी पडतात त्यांना ऑक्सिजनची गरज असते त्यांच्याकडे लक्ष जात नाही तर त्यांच्या फॅमिलीला पण आम्ही दिलेत असे बरेच जणांना दिलेत नुसते मुंबईतच नाही दिलेत आमच्या कंपनीने आमचे जेवढे ऑफिसेस आहेत भारतात म्हणजे दिल्ली आहे कलकत्ता आहे चेन्नई आहे कोचीन आहे सगळीकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आम्ही दिले आणि त्या लोकांनी एनजीओ वगैरे सगळ्यांच्या मार्फत सामान्य माणसापर्यंत पोहोचवले जेणेकरून सामान्य माणसाला जे परवडत नाही किंवा ज्यांना मिळत नाही ऑक्सिजन त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि जीव वाचवण्यात मदत होईल सर मदत अनेक ठिकाणांहून येत असते पण ती हवी तिथे आणि योग्य वेळेत पोहोचणं गरजेचं असतं तर तुम्ही हे काम सगळ्यांनी नेटानं केलंय तुमच्या कंपनीनंही या काळात मदत केली तेही तुम्ही सांगितलं खरंतर या सगळ्यासाठी आपले धन्यवाद म्हणायला हवेत पण हे सगळं सोपं नक्कीच नसेल कोरोनाची दुसरी लाट सगळ्यांसाठी आव्हानात्मक होती तशी ती नाविकांसाठी सुद्धा आव्हानात्मकच ठरली असेल त्याविषयी काय सांगावं असं वाटतं दुसरी लाट जी भारतात आली ती एवढी असामान्य होती की मला वाटतं प्रत्येक फॅमिलीमध्ये कोण ना कोणतरी असा ओळखीचा आहे ज्याने आपला जीव गमावला आणि त्यात आमचे नाविक पण आले ज्यांच्या घरी खूप काही लोक आजारी पडले आहेत किंवा ते बिचारे बोटीवर होते आमचे नाविक ते आपल्या फॅमिलीकडे जाऊ नाही शकले किंवा फॅमिलीला मदत नाही करता आली पण नाविक जे बोटीवर होते त्यांना वाटलं की बाबा आम्ही आमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना मदत करू शकत नाही त्यामुळे त्यांना में मेंटल स्ट्रेस झाला त्याच्यासाठी त्यांना आम्ही सायकोलॉजीच्या तर्फे त्यांचं ते काउन्सिलिंग वगैरे केलं सगळी जे नाविक आहेत जे नेव्हीमध्ये काम करतात सगळ्यांना हा त्रास झाला दुसरं म्हणजे त्यांना बरेच म्हणजे असे देश आहेत की जे म्हणत होते की आम्हाला माल येऊ द्या आमच्याकडे पण नाविक आमच्या बंदरावर उतरले नाही पाहिजेत त्यांना माल पाहिजे होता पण माल आणणारे जे नाविक आहेत जे दिवसात काम करतात ते म्हणजे बोटी ते बोटीवर जाऊ दे ते मग ते घरी कसे जाणार जर जमिनीवर नाही उतरले तर हा एक त्रास त्यांना तरा सहन करावा लागला त्यामुळे तेव्हा त्यांची ड्युटी संपते जेव्हा सहा महिने किंवा नऊ महिने त्याच्यानंतर घरी जातात ते घरी नाही जाऊ शकले जे जाणारे आहेत इंडियन त्यांना बरेच फॉरेन कंपनीने सांगितलं की आम्हाला इंडियात मोठी लाट चालली तर मला इंडियन नाविक नको तुम्हाला दुसऱ्या देशाचे नाविक पाठवा त्यामुळे त्यांचे जे जॉब होते किंवा त्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या त्यांच्या अडखळ्या तेवढ्या ते पुरत्या त्यामुळे हा मानसिक त्रास त्यांना झाला आर्थिक त्रास त्यांना झाला कारण नोकरी नाही तर पैसा नाही त्यामुळे अशा त्रासातून त्यांना या दुसरी जी करोनाची लाट आली ते समोर जावं लागलंय सर तुमच्या या उत्तरातून अनेकांना संसर्गाच्या काळातही आघाडीवर राहून काम करत असलेले प्रत्येक जण किती मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक स्थितीत काम करत होता याची कल्पना आली असेल दुसरं म्हणजे कोरोना संसर्ग पसरण्याच्या दृष्टीनंही ही स्थिती काही सामान्य नव्हती कारण या संपूर्ण काळात नाविकांचा अनेक प्रदेशांशी संपर्क आला तसंच येणारं सामानही वेगवेगळ्या प्रदेशांमधनं येत होतं अशावेळी संसर्ग पसरण्याची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी काय खबरदारी घेतली तुम्हाला काय खबरदारी घेत राहावी लागली गेले दीड वर्ष या करोनाच्या आजारामुळे आपल्याला माहिती असेल की बराच ट्रेड जो आहे किंवा ट्रान्सपोर्ट जो आहे तो बंद होता म्हणजे ते एअर ट्रान्सपोर्ट असू दे किंवा रेल्वे असू दे किंवा कार किंवा रस्त्यावरून जाणार धावणाऱ्या मालगाड्या असू दे सगळ्यांना काही ना काहीतरी एक, एक बाधा आली होती पण यात एक जो ट्रेड चालू होता तो म्हणजे सी ट्रेड म्हणजे बोटीवरून जे सामान होतं ते चालू होतं पण त्याच्यासाठी बोटीवर नाविकांना जावं लागायचं तर त्यांना या करोना का त्यांना कसं नेणार त्यांची पण सुरक्षा बघायला पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही एसओपी म्हणजे ज्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ते बनवलं आणि जे नाविक जातात त्यांची पूर्ण काळजी घेतली त्यांना जायच्या आधी त्यांच्या तीन आरटीपीसीआर की किंवा त्यांना आजार तर नाहीये ना कसला त्यांची मेडिकल टेस्ट झाली मग त्यांना विशेष गाडीतून जी सॅनिटाइज केलेली गाडी आहे त्यातून त्यांना एअरपोर्टला पाठवलं मग एअरपोर्ट वरून ते पीपीई म्हणतात म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ते घालून विमाना ते विमानातून त्या गे बोटीवर गेलेत बोटीवर गेल्यावर सुद्धा नाविकांचं तापमान दररोजचं म्हणजे त्यांचं टेम्परेचर त्यांचं ऑक्सिजन रिडिंग हे एक चौदा दिवस मेंटेन केलं की कोण बोटीवर आजारी तर नाही ना सगळे व्यवस्थित आहेत ना तर ना, नाविकांची काळजी घेणं खूप गरजेचं होतं कारण त्यांच्यामुळे सगळा माल जो होता तो सगळ्या लोकांपर्यंत पोहचत होता देशभर आणि जगभर त्यामुळे त्यांची खूप काळजी घेतली गेली परत ज्या बोटी अमेरिकेला गेलात आता अमेरिकेने बोटीवरच्या नाविकांना लसीकरण करण्याचं चा चालू केलं होतं त्यामुळे जेवढ्या बोटी अमेरिकेला गेल्या आमच्या त्या बोटींवर लोक क्लिनिक्स गेलेत क्लिनिकची लोक गेली आणि त्यांनी त्यांचं लसीकरण करून घेतलं नाविकांचं त्यामुळे आणि आम्ही पण इकडे सगळ्यांचं लसीकरण जेवढं होईल तेवढं करून त्यांना बोटीवर पाठवतो हो कारण नाविक जर व्यवस्थित असतील त्यांची आपण सुरक्षितता घेतली तर ते सामानाची सुरक्षितता घेऊ शकतात सामान म्हणजे जेवढं होईल तेवढा हो कॉन्टॅक्टलेस पद्धतीने बोटीवरून उतरवलं जायचं किंवा बोटीवर चढवलं जायचं अशी सगळी सुरक्षिततेखालीच सगळी नाविकांचं जाणं येणं आणि बोटीची काळजी घेतली गेली सर सुरक्षेला धरूनच जाता जाता हा शेवटचा प्रश्न कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीनं कोविड प्रतिबंधक लसीकरण महत्वाचं आहे विशेषतः देशाच्या अर्थकारणाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचा गाडा चालवणारं हे क्षेत्र विनाअडथळा कार्यरत राहायला हवं तर त्यासाठी संबंधित प्रत्येकाचं लसीकरण होणंही तितकंच गरजेचं आहे त्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी कसं नियोजन केलंय या सगळ्या करोना काळात नाविकांची किंवा सामान्य माणसाची सुरक्षा करायला एक सर्वात उत्तम साधन म्हणजे लसीकरण तर हे लसीकरण करून जर नाविक बोटीवर गेले त्यांची सुरक्षितता वाढते आणि तर बोटीवर जाऊन काम करू शकतात तर आता आपल्याकडे जे लसी पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणमध्ये जी गॅप होती ती वाढवली गेली एटी फोर डेज पर्यंत नेली पण पर नाविकांना तेवढे दिवस घरी राहता येत नाही त्यांना लवकर कामावर गेलं पाहिजे म्हणून आम्ही डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंगकडे अर्ज केला नाविकांना बाकीचे जे स्टुडंट जातात त्यांच्यासारखं अठ्ठावीस दिवसानंतर त्यांना दुसरं लस घेऊ द्या त्यामुळे जे आपल्या नोकरीवर परत लवकर रुजू होऊ शकतील आणि त्यामुळे ते आता जेवढे नाविक आहेत ते पहिले लसीकरण करतात आणि अठ्ठावीस दिवस झाले की दुसरं पण लसीकरण करून घेतात आणि हे सहज प्राप्त व्हावं त्यांना लसीकरण म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये आमचे जेवढे मुंबईमध्ये ऑफिस आहे नवी मुंबईत ऑफिस आहे इतर ठिकाणी जयपूर कलकत्ता ऑफिस आहे तिकडे आम्ही लसीकरणचं केंद्र उघडलं आणि जेवढे नाविक आहेत नुसतं नाविकच नाहीत तर त्यांचे जवळपासची जी फॅमिली आहे त्यांचे कौटुंबिक लोक आहेत त्यांच्या कुटुंबात त्या ते सगळ्यांना त्यांच्या बिन खर्चात त्यांना सगळ्यांना लसीकरण करून घेतलं जेणेकरून नाविकच नाही तर त्यांचे घरात राहणारी दुसरे त्यांचे फॅमिली मेंबर आहेत त्यांचं पण लसीकरण होईल आणि सगळे सुरक्षित राहतील आणि यासाठी गव्हर्नमेंटनेही आम्हाला साथ दिली कारण त्यांनी सगळ्यांना परवानगी दिली नाविकांना अठ्ठावीस दिवसानंतर दुसरी लस घेण्याची असं करून साधारण पुढच्या दोन सर्व नाविक पूर्ण दोन डोसच लसीकरण घेऊन बोटीवर जातील आणि त्यामुळे सुरक्षित राहतील असं आमची योजना आहे सर आपण वेळात वेळ काढून या मुलाखतीतून जी माहिती दिली आहे त्यातनं नाविकांचे परिश्रम त्यांच्या समोरची आव्हानं त्यांचं योगदान आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकलं खर तर हा सगळा काळ सगळ्यांसाठी आव्हानात्मकच आहे आपल्यासारख्या अनेकांच्या योगदानामुळे ते काहीस सोपं होतंय हेही तितकंच खरं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सागरिका कांबळे आणि अपूर्वा भेडेकर आणि मुलाखत तुषार पवार